रंगीन दुनिया रंगीत दुनियेची रंगीन जादू नजारे निराळे सितारे ताराने अदाए दुफाने दिल हुए दिवाने अंदाज प्यारे त्यांच्या कामाची जादू नामाची जादू नमस्कार दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या तुमच्या अतिशय आवडत्या अशा दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला इथं भेटीकरता बोलवलेलं आहे की त्याच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे पण एवढं सांगतो की उत्स्फूर्तता हा एक विषय घेतला चर्चे करता तर जगामध्ये बरीच मंडळी अशी उत्स्फूर्त असतात पण ती एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित उत्स्फूर्त असतात आजचं व्यक्तिमत्व हे विविधांगी आणि उत्स्फूर्त आहे आणि यात कुठे कोणाची कॉपी करणं नाही आणि या उत्स्फूर्ततेसाठी संपूर्ण मनोरंजन क्षेत्र हे आतुरतेने वाट बघत असतं की हे व्यक्तिमत्व आता काय बोलतं अशा या झकास अशा व्यक्तिमत्वाची इथे येण्यापूर्वी एक चित्रफित आपण पाहणार आहोत पहिलं प्रेम जरी क्रिकेट असलं तरी रंगमंचावर रुळलेला चतुरस्त्र अभिनेता उत्तम लेखक तितकाच दिमागदार दिग्दर्शक प्रचंड वाचन असल्यामुळे स्पष्ट स्वभाव आणि हा स्वभाव घेऊन सर्वत्र संचार असलेला आणि तेवढ्या जबाबदारीनं स्वीकारलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देणारा अभ्यासू नट म्हणूनच चित्रपट असो मालिका किंवा रंगमंच तो प्रत्येक ठिकाणी चपखल वाटतो याच दिमागदार लेखक दिग्दर्शक आणि अभिनेत्याची ही दुसरी बाजू तेव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच आजचे पाहुणे आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते लेखक संजय मोने संजय वेलकम स्वागत mm. संजीव mm. 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 तुझ्याबद्दल mm. आम्हाला सगळ्यांना भरपूर माहिती आहे तुला तर आहेच परंतु ही सगळ्यांना म्हणजे प्रेक्षकांचं सगळ्यांना माहिती झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे तर तू तु, तुझ्या आयुष्याचा सगळा पट उलगडून सांगावास अशी माझी तुला विनंती आहे मी शक्यतो कमी बोलणार आहे आणि ती संधी गप्प बसण्याची तू मला देशील <laughs> अशी माझी खात्री तर ही तुझी जागा आहे इथे बस आपण सुरुवात करूया आधी बरं ठीक संजू संजीव संजीव म्हटलं तर चालेल हो हो एकूणच तुझ्या लहानपणापासून जी आ तुझ्या आठवणी तुझ्यावरचे संस्कार दत्ताचे तुझा बाबा हा माझा मित्र आणि एकूणच सामाजिक सांस्कृतिक राजकीय विचार देणारा सांस्कृतिक विचार देणारा संस्कार शैक्षणिक संस्कार ह्या सगळ्याबद्दल तू तु, तुझ्या लहानपणापासून म्हणजे जन्म झाला कुठून इथपासून सुरुवात कर सर्वप्रथम प्रेक्षकांना नमस्कार काय आहे की मी या व्यवसायात आलो त्याचं कारण म्हणजे जन्माच्या वेळेपासूनच एक नाट्य आहे कदाचित ही एका साच्यातली मुलाखत असते ना तशी वाटेल की माझ्या जन्मापासूनच नाट्य होतं खरं पण खरंच आहे की मी जन्माला आलो तो मृत म्हणून जन्माला आलो एकवीस मे माझी जन्मतारीख आणि माझ्या आईच्या घरी आई आजी पणजी सगळे एकुलते एक होते त्यांच्या घरी मुलगा असा कोणी नव्हता आणि मी जन्माला आलो होतो त्या बाजूनी माझ्या चौथ्या पिढीत वगैरे असते आणि एकुलता एकुल एकुलता एक एकुल एकुल हां आई एकुलते एक आजी एकुलते एक पणजी एकुलते एक त्यामुळे माझ्या आजोळच्या बाजूला कोणी नाही आणि इथे होते पण आजोळच्या बाजूने पहिला मी असा मुलगा जन्माला आला आणि तोही मृत कारण माझ्या जन्माच्या वेळेला आईची अवस्था थोडी बिकट होती वडील माझे तेव्हा नागपूर भागामध्ये नाटकाच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा ते नाटकात काम करायचे आणि मग आमच्या आजोबांपुढे प्रश्न टाकण्यात आला की अवस्था खूप बिकट आहे तर तुम्हाला बाळ आणि बाळंतीण याच्यापैकी आत्ता मी एकालाच वाचू शकतो कारण त्या काळातल्या थोड्या वैद्यकीय सोयी म्हणा ती वेळ असेल तर काय आहे तर माझे आजोबा तेव्हा महानगरपालिकेची कुठली तरी पतपेढी होती तिथे होते आणि मी महानगरपालिकेत नोकरीला त्यामुळे त्यांना मुद्दल आणि त्याच्यावरचं व्याज यातलं महत्त्व माहिती होतं त्यामुळे ते म्हणाले की मी हे त्यांच्या दृष्टीने व्याज होतो ते मुद्दल नीटलं तर किंवा व्याज कधी मिळू शकतं म्हणून त्यांनी आ... <laughs> म्हणजे त्यांनी एक सांगितलं की मला माझी सून हवी कारण पुढे नातू आहे का नात्याचं ठरायचं होतं आणि मग त्या पद्धतीने आईवर उपचार झाले तिला वाचवण्यात आलं मी असा निळसर अशा अवस्थेमध्ये असं म्हणतात ना तसं हे झालेलं असे, असे निळे लोक मला दोन माहिती आहेत एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि आपल्याकडे एक पूर्वी सिनेमाला होता त्याच्यामध्ये आपले अमरापूरकरांनी टिळकांचं काम केलं होतं ती चित्रपटगृहाची गंमत आहे का त्या छायाचित्रकाराची गंमत आहे का काय माहीत नाही ते का स्टॉक पण त्या भूमिकेत निळे दिसले होते त्याच्यानंतर मीच हा तिसरा निळा दिसणारा असा आणि मग आजी माझी आली पणजी होती मला मी त्या बाबतीत खूप भाग्यशाली आहे मला मला आठवते तिथपर्यंत मला दोन्ही बाजूनी पणज्या होत्या अच्छा वडिलांच्या बाजूनी होती आईच्या बाजूनी होती आणि त्यांनी बघायला मागितलं की जरा बघू दे तरी तर त्याच्यामध्ये कुठेतरी असं माझा हात हल्ला म्हणे तर माझी आजी म्हणाली त्या डॉक्टरांना की जाऊन असं असं आहे ते म्हणाल नाही हो असा भास होतो नाही आहे तुम्ही एकदा ब एकदा बघा तरी मग त्यांनी बघितलं तर खरंच माझा हात हल्ला मग त्यांनी घाई 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 काही करून ते सगळं केलं आणि मग पुढे पाच सहा दिवसांनी मी रडलो असं मला नंतर सांगतात की तो जो मी उशिरा रडलो तो पुढे मी खूप लोकांना रडवलं मात्र <laughs> आणि तेव्हापासून ते नाट्य होतं मग मी खूप ज्याला म्हणतो मराठी चांगला शब्द आहे त्याला जरत्कारू तब्येतीने फार जरत्कारू होतो त्यामुळे अगदी जवळच्या शाळेत मला घातलं होतं आणि मग सगळीकडे मुलगा झाला आनंदी आनंद वगैरे सगळं झालं आणि मग नाव ठेवायचं ठरलं तर ते पत्रिकेवरनं ना नाव असतं ना तर ते बाबांचे ओळखीचे प ते म्हणाले हो थ आणि झ असं दोन आलं आहे तो म्हणजे बहुतेक थिबा आणि झंकार अशी दोनच नावं मला पटकन आठवत आहेत ती ठेवायची वगैरे आता थिबा हे कसं झालं असतं माझं नाव देव जाणी आणि मग बाबांना सांगितलं मला वाटतं शांताबाई जोग होत्या ना त्यांनी सांगितलं की अरे तू सुंदर मी होणार नावाच्या नाटकामध्ये संजयची भूमिका करतोय कवी संजय तर तू मुलाचं नाव संजय ठेव म्हणून त्यांनी संजय नाव ठेवलं आणि एक बरं झालं की तेव्हा कर्णावरचं नाटक चालू असून माझे वडील दुर्योधनाचं काम करत नव्हते आणि मग माझं नाव संजय ठेवलं मग मी शाळेत जावं गो शाळा अगदी जवळ असायची शाळेची बेल ऐकून मी जायचो शाळेला घंटा होती तेव्हाची छानपैकी आणि जवळच्या शाळेत जाणं येणं आणि आजारी असायचो खूप मी लाजाळू असायचो खूप लाजाळू होतो मी असं उभा राहिलं की असं बोटातनं असं घाम ठिपकायचं माझ्या घरात कुणी आलं की असं मी लपून बसायचो कारण तब्येत खूप वाईट असायची त्यामुळे मग करणार काय नाटक सिनेमात वगैरे काम करणं अशक्य आहे लहान तेव्हा काही एवढं नव्हतं नाटकाचं असं तरी पण मग मी शाळेमध्ये कुठेतरी वक्तृत्व स्पर्धेत भाग्य वगैरे असं पण सभाधीट असं असा मी नव्हतो बरं शाळेतली आपली नाटकं ठरलेली असतात काय असतात ती एकदाच मी एकदा नाटकात ना ना काम केलं त्यानंतर खूप वर्ष मी मी म्हणजे मला शाळेनी नाट्यसन्यास दिला होता कारण मी त्याच्यामध्ये काम केलं होतं ते नेहमी असतं ना मराठी आणि मोगल मारामारी असं त्यात मग सगळ्यांना काम करायला मिळतं मग बरेचसे सैनिक वगैरे असतात तर मी महाराजांच्या सैनिक हो म्हणून होतो आणि लढाई सुरू झाली आणि कोणतरी सेनापती होता आणि मी चुकून त्या सेनापतीच्याच पोटात तलवार खूप असली बरं तिसऱ्या मिनटाला तलवार खूप असल्याबरोबर लढाई काही होईना मग सगळे थांबले किंग कर्तव्य मूड वगैरे असं होऊन मग दिग्दर्शक त्या नाटकात दिग्दर्शक दिसला कसा की तो स्वतःचे मास्तर आले आणि त्याने मला सणसणीत कोंडल्याकडे अशा चापट्या ओढल्या मी रडत होतो आणि लोक हसत होते म्हणजे रंगभूमीवरती गंभीर आणि प्रेक्षागृहामध्ये हास्य असा दोन्ही रसांचा परिपोष असलेलं ते नाटक एकदाचं संपलं <laughs> मग मला सक्तीचा नाट्यसन्यास देण्यात आला सगळ्यांच्याच भल्यासाठी क कधी मधी बारीक कामं मिळायची मला म्हणजे ऑलरेडी मेलेला सैनिक म्हणजे लढाई सुरू झाली तर काही सैनिक मेलेले असतील तर ऑलरेडी मेलेला असा कोपऱ्यात किंवा ढग वगैरे असं ते ते नवीन सुरू झालं होतं की इथे पीस लावायचं कृष्ण म्हणायचं वगैरे असं ती नाटकं कवायतीवाली त्याच्यात पाणी न देणारा ढग म्हणजे तो पण धोका नव्हता की असं असं करून पाणी येतं नुसता ढग असे देऊ लागले पण मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी नाव कमावून होतो तेव्हा परंतु मला भीती वाटायची तुम्ही डोळे मिटून बोलायचो मला समोर दिसलं की हे व्हायचं असे असे अर्धवट डोळे ठेवून बोलायचं पाठांतर वगैरे चांगलं होतं आणि तिथे मला ना वाचनाची सवय लागली सर की जी मला पुढे आयुष्यावर उपयोगी पडली की कंटाळा नाही आला कधी आपण कधीतरी आजारी पडतो मग वेळ येतो मग पुढे काय होतं की रोज रोज घरचे तरी किती बघणार ना आपण कणतोय कधीतरी त्याने त्या अशा वेळेस मला पुस्तकांनी फार साथ दिली पण मग नाटकात कधी का काम करू असं मला वाटलं नव्हतं हो अच्छा इकडे तिकडे आपलं गणपतीतली नाटकं वगैरे म्हणजे ते काय सुट्टी असते म्हणून पण पड़ गंभीरपणे आपण नाटकात काम करू असं कधी मला वाटलं होतं तेव्हा सगळ्या मुलांना वाटतं तसं मला रेल्वेचं गार्ड व्हायचं होतं किंवा कंडक्टर व्हायचं होतं आणि हीच स्वप्न होती माझी पुढे मी कलावंत जरी झालो तरी माझी स्वप्न तेवढीच मर्यादित राहिली मला काय फार कुठे इकडे हॉलिवूडला गेला तिकडे गेला मग अजिबात मला फार रस नाही आहे ते मस्तपैकी राहावं शांतपणे जगावं आणि हा कृतज्ञ माणूस नव्हता एवढं लोकांनी म्हटल्यावर आपण मरावं इतकं माझं साधं गणित होतं तेव्हापासून पण मग मी नंतर शाळेमध्ये कधी काम केलं नाही कॉलेजमध्ये आलो तिथे भालचंद्र झा नावाचे आमचे एक दिग्दर्शक आहेत त्यांनी जे मला सांगितलं ते आजपर्यंत मला उपयोगी पडलं की मी कधीही कुठेही नाटकाच्या दौऱ्यावरती बस असो तालीम असो मी कधी उशिरा जात नाही एक वेळ मी जातच नाही पण मी गेलो तर वेळेवरच जातो किंवा आजही ते इतक्या वर्षानंतर मध्ये मला ते भेटले की दिग्दर्शक आल्यानंतर मला त्याच्यासमोर बसता येत नाही मला ती ही आहे की दिग्दर्शक आल्यानंतर उभं उभं राहिलं पाहिजे कारण तुम्ही किती मोठे कलावंत असा तो तुम्हाला रंगमंचा तिसरा घंटा झाल्यानंतर पडदा उघडेपर्यंत तो तुमचा खरा मार्ग मार्गदर्शक मार्गदर्श असतो ते काही संस्कार आहेत अत्यंत चुकीचे आहेत हल्लीच्या पिढीच्या दृष्टीने पण आता चुकीचेही तत्व घेऊन काही लोक जगतात तसे आम्ही चुकलेले असू परंतु मला मनापासनं सांगतो मला हे कधीच वाटलं नव्हतं मला स्वयंपाकही व्हायचं होतं महाराजा येतात ना घरी स्वयंपाक करायला छानपैकी धोतर सप सप छप सप स्वयंपाक करतात तेही व्हायचं होतं माळी व्हायचं होतं बागकाम वगैरे करणारा परंतु शेवटी झालो मी कलावंत झालो मग शेवटी इकडे तिकडे झालं इंटर कॉलेज झालं मग त्याच्यानंतर इकडे मित्र झाले इंटरकॉलेजिएटला केव्हापासून सुरुवात केली मी एक दोन वर्ष काम केली त्यानंतर माझी ख्यातकीर्ती ही एकांकिका दुसऱ्याची पाडणे याच्यात जास्त होती आणि त्याच्यासाठी विविध क्लोप त्या मी शोधून काढायचो म्हणजे एक नाटक चालू होतं त्या त्या नाटकामध्ये एक माणूस त्याने सिगरेट काढून ओठात धरली तो घाई घाईत विसरला बद्दल काड्यापेटी न्यायला इकडे तिकडे 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 बराच वेळ तो चाच पडत होता बरं काय असं त्या काळामध्ये आता समजा आपण असं झालं आपण ती सिगरेट टाकून देऊन वाक्य पुढे बोलू तिकडे असं ना की पेटून मग अच्छा तो अच्छा धुरात यायचा असतो त्यामुळे तो शोधत होता मला त्याची तगमग पावली नाही म्हणून मी खिशातनाशी काड्यापेटी काढली आणि अशी करून त्याला मदत म्हणून स्टेजवर भिरकवली त्याबरोबर संपूर्ण थिएटरमधनं तीस चाळीस काड्यापेटी पडल्या आणि ती एकांकिका डब्यात गेली पण हे म्हणजे मला मदत करायची होती दुसरी एक एकांकिका चालली होती त्या एकांकिकेतल्या एक कोणाला आठवतच नव्हतं तो हा एक एक शब्द बोलून बघे ई बघे मग ते सोसाट्यात वारा नंतर पानं फिरतात तशी इकडे तिकडे फिरत काय होईना तो जो कोण त्यांना संवाद सु सांगणारा विंगेतला असेल तोही कुठे नव्हता आणि ते सगळे आरडाओरडा सुरू झालं मग मा मला राहू आहे ना मी असा उठलो पाचव्या सव्या रांगेतनं ना असा पुढे येऊन उभं राहिलो म्हटलं एक मिनिट तुला येते आहे बोलता नाही असं ती म्हणाली तुला येते आहे नाही मग काय करत आहे ए पडदा टाका रे त्या आतल्या माणसांनी दाबून पडदा टाकला त्याच्यावर खूप चिडाचिडी झाली पण मी आ, हे मी जास्ती करायचो या तुझ्या ज्या आठवणी आहेत या एका विशिष्ट हेतूनी तू काही करायला गेलास त्यांची फजिती होऊ नये अधिक हो म्हणून याबद्दल आपण आणखीन थोडंसं बोलणार आहोत पण त्याच्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती आपण समजू घेऊया मित्र हो आपण एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा एकदा आपण संजय मोने यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहोत विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपण गप्पा गोष्टी करतो अतिशय बुद्धिमान अशा एका कलावंताशी संजय मोने यांच्याशी संजू रंगमंचावरती जे कोणी आहेत त्यांची कधी फजिती होऊ नये असं अंतःकरणापासून ज्याला वाटतं असे फार थोडे लोक असतात यू आर वन ऑफ देम त्यांची फजिती होऊ नये अशी नटेश्वराला प्रार्थना करतात लोक तर आणखीन काही असे किस्से आहेत का त्या कॉलेजच्या विषयातले काय होतं की दे आर व्हेरी इंटरेस्टिंग नाही गंमत असे की अगदी खरं सांगायचं तर मला जरी असं वाटत असलं तरी काही काही वय एकांकिका बघताना ह्यांची फजी ती झालीच पाहिजे असंही वाटायचं मे बी दे डिझर्व म्हणजे एखादी एकांकिका जर चांगली चालू असेल तर आम्ही कधीही तिला बाधा आणायचो नाही पण ती जरा जरी वाईट चालले असं वाटलं की आम्ही एकांकिका अशी चालली होती थार रटाळ चालली होती काय चाललं तर कळत नव्हतं एक जण आम्ही एक दहा बारा जण असे बसलो होतो तर तो एक त्यातला बोलता बोलता असा पुढे आला आणि म्हणाला तुम्हाला जरी मान्य नसेल तर सगळ्यांनी चालते वा असं म्हटलं तर आम्ही दहा बारा जणांना म्हटलो आणि निघून गेलो पडली एक पण हा एक गमतीदार म्हणा वातरटपणा म्हणा आचरटपणा <coughs> म्हणा आमच्यात होता जो अनेक माझ्या मित्रांच्यात आहे अजूनही ते आम्ही मित्र की आम्ही सिनेमा बघायला जायचो मॅटिनी बरं मॅटिनी हा सिनेमा कधी घरच्यांना सांगून बघायचा नसतो माझ्या मते घरच्यांना सांगून मॅटिनी बघितलेला एकही माणूस या मुंबईत भारतात हयात नाही किंवा तो जन्माला आला असेल तर तो खोटं बोलत असेल की मी घरच्यांना सांगून गेलो मॅटिनीचा डिक्शनरीतला अर्थ काही असला तरी लौकिक अर्थाने मॅटिनी म्हणजे घरच्यांना न सांगता चोरून बघितलेला चित्रपट असंच मॅटिनीची व्याख्या आहे तसे आम्ही गेलो बरं ते आमच्या त्या कॉलेजच्या जवळ होतं थिएटर तिथे काय होतं की सात आठ तिकीटं काढायची आणि मग कुठल्या कुठल्या तरी मार्गाने दहा बारा लोकांनी घुसायचं वगैरे असं ते चालायचं सगळं ते सहकारी तत्वावरती होतं ते सगळं आणि सहकारी तत्वावर काय होतं ते आपल्याकडे वेगळं सांगायला नकोच म्हणजे मोठे मोठे लोक त्यात तत्वावर काम करतात तर तिथे गंमत अशी व्हायची की सिनेमामध्ये पावसाचं गाणं सुरू झालं रे झालं की आम्ही धाड 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 छत्रे उघडायचो थिएटरमध्ये मग मागणं हे क्या करताय मां क्या करताय किंवा छाताके करता खोलताय दिन रे बारिश गिराय हा असा उद्योग काहीतरी करायचा हे असं म्हणजे ही गंमत करण्याकडे आमचा कल होता तू रंगमंचावरती आहे हो मी त्याच्याकडे येणार होतो की एक अशीच एकांकिका आम्ही करत होतो मला सगळं म्हणायचं बघा तुझी कधी फजिती होईल म्हटलो होऊ दे झाली तर मी ती मान्य करेन हो की माझं चूक आहे आम्ही अशी एकांकिका करत होतो त्याच्यामध्ये मी आणि अजित भोरे काम करत होते अजून एक मुलगी काम करत होती ती बिचारी चार फूट अकरा इंच होती अजित तेव्हा सहा फूट होता आम्ही पाच दहा वगैरे होतो त्याच्यामध्ये अशी एक ती बागेतली छत्री असते ना ज्याच्याकली चहा प्यायला बसतात वगैरे गाडा नंब्रायला म्हणतात त्याच्यातनं आम्ही आमची तिघांची मिटिंग असते वगैरे असं तर ती नाटकाच्या आधी तिच्या उंचीप्रमाणे ही केलेली होती जुळवून ठेवलेली होती आणि आम्ही दोघे आलो आणि मी असे वाकून त्याच्यामध्ये गेलो आणि असं करताना खुर्चीहून मी असं 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 असा, 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 असा दोन एक मिनटं हलून असं थांबलो तिथे जी एकांकिका पडली ती काही शेवटपर्यंत सावरली नाही आणि शेवटी आम्हाला म्हणजे आम्ही काय बोलतोय ते आ असं ऐकू आहे इतक्या इतक्या जो आम्ही अर्ध्या अंतरावर होतो ऐकू येत नव्हतं लोकांनी अगदी मनमुराद ती पाडली आणि मला खूप बरं वाटलं की आपण वाईट केलं तर पड़ ते पडलं ते पडलंच पाहिजे मी तुझी बरीच प्रेम आहेत प्रेम म्हणजे अनेक गोष्टींवर तू प्रेम करतोस म्हणून प्रेम क्रिकेटवर तुझं प्रेम आहे खूप आवडतं मला तू खेळतोस कसं आहे हे मला माहिती नाही आहे नाही मी फार खेळलेलं नाही म्हणजे नाहीच जवळजवळ पण मला तो खेळ आवडतो हां तसंच तू चांगला लिहितोस यातला मी स्वतःच साक्ष आहे म्हणजे मला तुझं लेखन आवडतं सहजीवन या विषयावरती तू एक अप्रतिम लेख लिहिलेला ले ले होतास जो कित्येक लोकांनी त्यांना आवडला असेल मला म्हण माझी एक सवय आहे संजू की मला काही आवडलं की त्या माणसाला मी लगेच ते कळवतो ते मी तुला कळवलं चांगलं लिहिणार आहेस तू चांगले संवाद लिहिणार आहेस अभिनेता चांगला आहेस उत्तम अभिनेता आहेस चांगलं क्रिकेट म्हणजे काय हे तुला माहिती आहे असं असताना आत्ता ह्या क्षणी तू फक्त नाट्यक्षेत्र किंवा सिनेमा क्षेत्र किंवा मनोरंजनाचं क्षेत्र का निवडलंस बाकीचं का नाही निवडलंस हा म्हणजे आता मला मुळात क्रिकेटमध्ये भयंकर रस होता कारण आमच्या आजूबाजूला खूप क्रिकेटचं वातावरण होतं शाळा असल्यामुळे माझे एक दोन मित्र आहेत अगदी म्हणजे माझा विनय एडेकर नावाचा जो मित्र आहे जो कलावंत आहे आणि म्हणजे मी त्याचा खेळ पाहिलाय विनय चांगला खेळतो मी हो म्हणजे थोडस जर नशिबाने साथ दिली असती तर हे अतिशयोक्तीने म्हणजे एक टक्का सुद्धा अतिशय त्याला जर थोडी नशिबानी साथ दिली असती ना तर तो भारतातर्फे खेळू शकला असता विनय तो तो रणजी खेळला नाही पण असे मुंबईमध्ये असंख्य प्लेअर आहेत की जे रणजी ट्रॉफी सुद्धा खेळलं नाहीत पण ज्यांची भारतातर्फे खेळायची लायकी होती अच्छा हा एक तर एक अत्यंत धूर्त कप्तान होता तो आणि तो फार सुंदर खेळाडू होता फार सुंदर खेळाडू आणि एक साधा कुठला तरी नियम होता त्या एकच वर्ष नियम लागू झाला त्या एकच वर्ष त्या नियमाचा फटका त्याला बसला पुढच्या वर्षापासून तो नियम गेला होता म्हणजे तो तेव्हा संयुक्त ते विद्यापीठाचा भारताचा कर्णधार होऊ शकला असता पण तो नियम त्याच्या आड आला बरं त्या काळामध्ये त्या सोळा सतरा आणि चौदा पंधरा सोळा सतरा या वयामध्ये तुम्हाला एक वर्ष क्रिकेट क्रिकेटमधनं बाहेर असणं हे ना खूप म्हणजे सध्या आयुष्याचं हे ठरत कारण त्यावेळेला दिल्लीमध्ये एका ह्याच्यामध्ये सोळा क्लब दिल्ली अख्ख्या दिल्लीत सोळा क्लब होते आणि मुंबईमध्ये नुसत्या एकाच्या ए डिव्हिजनला सोळा क्लब अशा नऊ डिव्हिजन असे चार मे जवळ इतकं स्पर्धा तीव्र असते आणि त्याच्यामुळे मला क्रिकेटची आवड लागली सवय लागली आजूबाजूला क्रिकेट होतं मला खेळता येणे शक्य नव्हतं तब्येत होती फार बरी नव्हती माझी तब्येत पण मला त्याच्यात मग रस आला ना मग त्याच्या मागे लागायचं मग मग ते त्याचं आक संख्या आकडेशास्त्र त्याला सगळं 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 मग अनेक लोकांचं म्हणजे असं का आहे असं कसं हे असं कसं हे का होतं अर्थात आता काय होतं की त्याच्यात फार पडता येत नाही टी ट्वेंटी वगैरे आल्यामुळे तर ते काही क्रिकेट नव्हेच म्हणजे काय आता सिरियलमध्ये आपण बघतो ना मालिकांमध्ये स्वयंपाकघर दाखवतात त्याच्यात स्वयंपाक करतात तो कोणी येऊ शकत नव्हतं तसं ते टी ट्वेंटी क्रिकेट आहे ते दिसतं क्रिकेटसारखं ते क्रिकेट नव्हे तो एक गंमत आहे ती म्हणजे भातुकली आहे ती थोडक्यात मोठ्या माणसांची भातुकली परंतु त्याच्यात मला फार रस निर्माण झाला होता म्हणून मला क्रिकेट आवडायचं मग मी नोकऱ्या बिकऱ्या करून बघितल्या पण काय ना माझं मन लागत नव्हतं कुठे मग नोकरी हे क्षेत्र याबद्दल आपण जरूर ऐकूया तुझ्याकडून कारण तुझ्यासारखं मनुष्य आणि नोकरी हे माझ्या लक्षात येत आहे काय असेल ते त्याच्यापूर्वी जरा एका माणसाने आपल्या क्षेत्रातला माणूस आहे त्यांनी तुझ्याबद्दल काय म्हंटलंय ते जरा बघूया आपण ऐकूया जरा आणि पाहूया मी मुंबईत आलो त्याच्यानंतर मी खूप वेगवेगळ्या वेग माणसांना भेटलो त्यातली जर मी टॉप लिस्ट काढली तर त्यातल्या पहिल्या तीनमध्ये संजय मोने हा माणूस आहे अतिशय म्हणजे ज्याला म्हणतो वादळ आहे हा माणूस म्हणजे वादळ आहे याच्या डोक्यामध्ये प्रचंड विचार आहेत प्रचंड कल्पना आहेत खूप क्रिएटिव आहे आणि समुद्राच्या खूप जवळ राहिल्यामुळे हा अतिशय विशाल मनाचा खारट पाण्यासारखा खारट नाही गोड मनाचा विशाल मनाचा असा माणूस आहे संजय मोरे माझा खूप जवळचा मित्र आणि अर्थात संजय आणि सुकन्या दोघेजण खूप जवळचे आहेत माझ्या आणि तुम्हाला दोघांनाही संजय तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असाच विशाल मनाचा असाच राहा असाच वेगळा म्हणजे चाकुरीपेक्षा बाहेरचा कलाकार जो तू आहेस तसाच राहा तेच तुझं अस्तित्व तीच तुझी ओळख आपण बोलत होतो नोकरी या विषयावरती मी बँकेत होतो दो, दोन एक वर्ष तीन वर्ष केली मी ते काय होईना तिकडे मग मी पावसाळ्यामध्ये हाफ पॅन्ट वगैरे घालून जायचो बँकेत युनियन बँक की कॅनरा कॅनरा पावसाळ्यात हाफ पॅन्ट वगैरे घालून जायचो मी मला विचारलं की या वेशात तू का आलास मी म्हटलं तुम्ही वे वेश संबंधी काही तुमच्याकडे संविता असेल आचारसंहिता तर मला सांगा पाऊस पडतो इथपर्यंत पाणी असतं गुडघ्यापर्यंत पॅन्ट ओली होते मग त्यांनी पाय दुखतात दुसरी पॅन्ट आणून बँकेत कपडे बदलणं मला आवडत नाही मग ते मला कॅशमध्ये बसवायचे मी एवढा लपला जाऊ म्हणून <laughs> म्हणजे मला माझ्या मनासारखं करायला आवडतं पहिल्यापासून मी कधीच माझ्या मनाच्या विरुद्ध काही केलं नाही म्हणजे मग काय झालं की पुढे हे सगळं गंमत वगैरे सगळी चालली होती मग माझ्या आयुष्यामध्ये राजीव नाईक अरुण नाईक विजय केंकरे धनंजय गोरे अजित भुरे अतुल परचुरे राकेश हे सगळे सगळे लोक आले ज्यांनी एकत्र मिळून आम्ही एक, एक वेगळ्या पद्धतीची रंगभूमी कशी करता येईल आपल्याला आपलं काय करता येईल याचा मला राजीव दामू काका अरुण दादा यांनी एक विचार दिला खरंच त्यांनी जर ते केलं नसतं तर मी पुढे व्यावसायिक रंगभूमीवरती येऊन कुठेतरी बायकोच्या खुनात मिळवणी भागीदार वगैरे असल्या कुठ टाईप छापाच्या नाटकात काम करून कुठेतरी अतिमद्यपानाने लिव्हरच्या आजाराने मरून मिरून एखादी एकांकिका स्पर्धा माझ्यावर येऊन इथपर्यंत सगळं झालं असतं माझं पण हेने एक वेगळ्या पद्धतीने बघायचं कसं परदेशातलं रंगभूमी कशी असते जागतिक रंगभूमीवरचं काय घेण्यासारखं असं याचा एक फार वेगळा दृष्टिकोन आम्हाला दिला आमच्या बुद्धिमत्तेला तो झेपला तेवढा आम्ही घेतला त्यांची अफाट बुद्धिमत्ता आहे तेवढी आम्हाला झेपणं शक्य नाही परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आम्ही अथेलो नावाचं नाटक केलं अनाहत नावाचं नाटक केलं त्याच्यानंतर याच्या आधी एक नाटक करत होते कोलिष्टक नावाचं या मंडळी सादर करे नावाची एक संस्था आणि तिथे त्यात विजय केंकरे निवेदिता अजित वगैरे काम करत होते रघुवीर कुल लेखक होता पुरुषोत्तम बिर्डी संगीतकार होता नेपथ्यकार प्रदीप मुळे होता आणि मी आपला तिकडे वेळ घालवायला म्हणून शिवाजी पार्कला राहायचो दादरला त्यांची तालीम चालायची म्हणून मी गेलो तिकडे तर तिथे एक माणूस त्यांचा जो काम करणारा काही कारणाने त्याला दिल्लीला जावं लागलं तो येणार नव्हता नाटकाला चार पाच दिवस असेपर्यंत मग असं ठरलं की त्याच्या बदली मी काम करायचं अच्छा आणि मग प्रयोगात येऊन त्याने काम करायचं मग चार पाच दिवस झाल्यानंतर दामू काका त्या नाटकाच्या तिकडे आले त्याने आमची तालीम बघितली आणि ते म्हणाले टोना म्हटलं हां का हां काम टोळ हां बरं हां 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 कोणा काम हां हां आणि मग ते काम मग अजितनी पण विजयनी पण तो पूर्व सगळेच हो म्हणाले ना मग त्या नाटकात ते काम केलं छोटंसं काम होतं दोन तीन प्रवेशांचं परंतु काय म्हणतात ना नशिबानी त्या नाटकाचा प्रयोग फार सुंदर झाला आणि मला त्यातलं अभिनयाचं रौप्य पदक वगैरे मिळालं मग मी पुढच्या वर्षी एक अनाहात नावाचं नाटक केलं त्याच्यानंतर ऑथेलो नावाचं नाटक केलं मग आंतरनाट्य नावाची एक संस्था आम्ही सगळ्यांनी मिळून काढली हौशी त्याच्यातर्फे अनेक वर्ष आम्ही काम करत होतो मग तो प्रवास सुरू झाला परंतु ह्या एक महत्वाचा टप्पा होता माझ्या आयुष्यातला की लोक माझ्या आयुष्यात आले आणि हे मला वारंवार मला कुठेही कबूल करायला आवडेल की आज समजा उद्या तुम्ही मला इथे बोलावलं आणि तुम्ही म्हणालात हे मला ना मुलाखत वगैरे द्यायला फार आवडते कारण मलाच माहीत नसतं माझ्यात एवढे गुण आहेत तुम्ही आत्ता जे गुण माझ्यात सांगितले ते मला वाटतं मग माझ्या घरच्यांनाही गुण का नाही दिसत मला ते इतके गुणकारी असल्यासारखे का नाही वागवत माझ्या आजूबाजूच्या मित्रांनी मी एवढा गुणी आहे असं का नाही वाटत तर मग मला फार आवडतं इतके गुणबीण आपल्याला लावले जातात तर मग माझ्या असं लक्षात आलं की हे सगळे गुण वगैरे सगळं सगळं ठीक आहे पण मला त्याच्याही पलीकडे ना एक गंमत असावी गंमत करावी म्हणून मला नाटक करावं असं वाटतं मला सिनेमा करावा असं कारण त्याच्यात नाटकापेक्षा थोडे जास्त पैसे मिळतात पैसा ही जरी सर्वस्व नसलं तरी ती अत्यावश्यक गोष्ट आहे खरंच आहे आणि बरीचशी गोष्टी आपल्याला सुख आपण ज्याला म्हणतो ती विकत घेतल्यासारखी वाटतातही पैशाने आणि ती जी एक खोटी उब आहे ती जगातले करोडो लोकं ते पैशाने मिळवतात मग आपण मिळवलं तर काय चूक आहे परंतु मला हे गंमत करायला आवडते म्हणून मी याच्याकडे बघतो आणि मग म्हणून मी या व्यवसायामध्ये आलो की जिथे मला गंमतही करायला मिळेल आणि जिथे मला त्यातनं आर्थिक उत्पन्नही होईल आपला आत्ता जो स्वीकारलेला व्यवसाय आहे तू काय मी काय त्याच्या अर्थशास्त्राविषयी फार महत्त्वाचा आत्ता तू बोलताना माझ्या डोक्यात एक प्रश्न आलेला आहे तो विचारतो मी तुला पण त्यापूर्वी आपण एक पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेणार आहोत विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये आपण संजय मोने यांच्याशी गप्पा गोष्टी करतो आहोत ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर जे अत्यंत बेभरोशाचं क्षेत्र आहे हे मान्य करूनही आपण याच्यामध्ये येतो एकदा आल्यानंतर म्हणजे नाही बाबा आपल्याला पोहणं माहिती परंतु पडलो तर आहे आपण पाण्यामध्ये उडी तर घेतलेली आहे हे ठरल्यानंतर हातपाय हलवायला सुरुवात करतो असे हातपाय हरव हरवायला सुरुवात केल्यानंतरचे जे तुझे अनुभव आहेत त्याच्यामध्ये काही चांगले असतील वाईट असतील काही खूप आनंदाचे असतील काही खूप त्रासदायक असतील त्याबद्दल सांगशील तर बरं होईल पंच्याऐंशी झाली मी पहिलं नाटक केलं आणि सविता दामोदर परांज या पहिलं नाटक सुधीर जोशी होते त्याच्यामध्ये रिमा रीमा, होते। रीमा होते। ता राजन तामाणे दिग्दर्शक होता मी त्यांना माहिती होतं म्हणजे मोठा दिग्दर्शक तो हौशी ना आणि मी पहिल्या दिवशी तालमीला जायचं म्हणून मी आईला म्हटलं आई मला नवीन व्यावसायिक नाटक मिळालंय सविता दामोदर परांजपे आई म्हणेल हो हा कुठला हॉल घाबरलो म्हटलं अरे बापरे आपली काही निवड चुकली तर नाही अगं हॉल नाही म्हटलं नाटकाचं नाव आहे हे म्हटलं हो असेल बाबा <laughs> म्हटलं का नाही आमच्या वेळेला वेणी संवारंभ वगैरे असायचं म्हटलं हे असं मी पण आईला करून दाखवलं तर मी गेलो नाटक चांगलं होतं त्याचं मी एकूण नव्वद प्रयोग केले आणि मग मी ते सोडलं कारण राज्यनाट्य स्पर्धेमध्ये नव्वद प्रयोगाच्या वर जर तुम्ही व्यावसायिक नाटकाचे <laughs> प्रयोग केले तर तुम्हाला प्रयोग करता येत नाही आणि मला ऑथेलो नाटक करायचं होतं पुढे सविता दामोदर परांजपे नाटकांनी इतिहास घडवला ऑथेलोहींनी हिंनी आमचा इतिहास घडवला आमच्या आमच्या पातळीवर असेल परंतु मला तेव्हा ते नाटक सोडून हे केल्याचं दुःख नाही झालं अच्छा आर्थिक नुकसान जरी झालं असलं तरी त्या नाटकाने मी आ, एक राज्य नाट्यस्पर्धेच्या पंचवीसाव्या वर्षामध्ये एक एका संस्थेचं प्राथमिक आणि अंतिम दोन्हीमध्ये आलेलं आणि विल्यम शेक्सपिअरचं नाटक ज्याच्यामध्ये मी नायक करत होतो त्याला खूप महत्त्व होतं माझ्यासाठी त्यामुळे मला पुढे ना त्याचा खूप फायदा झाला की मला छोट्या 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 कामांमधनं उमेद सरत जाते आणि मग असं करता आलं नाही आणि कायम मला महत्वाची एक दोन तीन एक दोन तीन अशीच कामं मिळत गेली आणि तो एक निर्णय माझ्यासाठी बरा होता की असा एक निर्णय घ्यायला लागतो प्रत्येकाला की आपल्याला दोन महिने म्हणून या व्यवसायात यायचं तर सहा महिने आपण उपाशी मरणार आहोत हे डोक्यात ठेवून यायचं त्याची तरतूद करून यायची किंवा सहा महिने उपाशी मरायची तयारी दाखवायची तेव्हा आता होती आता काय आता तुम्हाला भीती वाटत नाही आणि तुम्ही प्रवास करू शकता की तुम्ही कलावंत होता आताच्या काळामध्ये की तुम्हाला इथून बारा पंधरा किलोमीटर सकाळी सहा वाजता उठून प्रवास करून भीती न वाटता तुम्ही बोललात बरं तुम्ही जी बोलताय ती मराठी सारखी वाटली तरी पुरते मराठीच असायची गरज नाही हा म्हणजे आता दर पन्नास वर्षांनी मराठी भाषा बदलत जाते बारा मराठी बदलते ज्ञानेश्वरांची मराठी वेगळी मग ह्यांची मराठी वेगळी त्यांची मराठी वेगळी आता एक वेगळीच मराठी आली म्हणजे निळीवाली चप्पल ही एक मराठी आली निळी वाली कुठली निळी तो एक वाली कशाला आणि पाहिजे पण जाऊ दे मर ते आता त्या त्या काळाचं तिथे आहे तेथे आक्रमण होत राहतात त्या आक्रमणात जो तकतो तो भारत असतो असं म्हणायचं त्या भारतातली मराठी भाषा म्हणून मराठी भाषा अमर होणार असं सगळं म्हणायचं आपण हळूहळू ते होत जाणार परंतु आता ते तसं राहिलेलं नाही आता नट व्हायला तुम्हाला हे नाही लागत म्हणजे बरंच काही आता आता मी तुमचं मला आठवतं मी तुमचं पहिलं काम बघितलंय तुम्ही आयुष्यात मला वाटतं तुमचं पहिलंच नाटक होतं ते पुत्र मानवाचा त्यात विनयडेकर काम करत होता किंवा पहिलं दुसरं असेल दुसरं होतं तेव्हापासून मी बघितलं नंतर तुम्हाला मी याच्यामध्ये पण बघितलं होतं वाहतूक दुरुवांची जोडी पुढे पासून तर मी बघतच आलो म्हणजे आणि मग तो जो एक अभ्यास आहे तो तो हल्ली दिसत नाही कारण ना त्याच्या मागे लागत नाहीत लोक त्याला वेळ मिळत नाहीये अति पैशाच्या पाठीमागे किंवा जलद पैसा कमी वेळात कमी श्रमात अधिक पैसा या करता जी आजच्या नट नावाच्या प्राण्याची धावपळ सुरू आहे त्या धावपळीमुळे त्याला वेळ मिळत नाही अभ्यासाला असं तुला वाटत अभ्यासा की अभ्यासाचा ऍटिट्यूडच नाही काय आहे ना सर की वेळ मिळत नाही कारण ते पैसे मिळतात एवढेही पैसे नाही ना मिळत हो हो म्हणजे मी समजा पैसे मिळवण्यासाठी वेळ कमी देत असेल तर मला इतके पैसे मिळाले पाहिजेत की मी हजारो लोक पैसे दाबून त्यांना माझ्या नावाचा जयघोष करायला ठेवलं पाहिजे हा सगळ्यात मोठा नट आहे हा सगळ्यात मोठा नट आहे पैसे मिळवणं म्हणजे काय शेवटी एक प्रख्यात नट आणि एक कमी प्रख्यात नट याच्यामध्ये फरक काय आहे तो चार भूमिका चांगल्या करतो ह्याला एकही भूमिका जमत नाही दोघांच्या खायला तेच असतं हा जास्त पैसे कमवतो हा कमी पैसे कमवतो त्याला एक, एक, एक वेगळ्या पद्धतीचा ध्यास असतो याला एक वेगळ्या पद्धतीचा ध्यास असतो ध्यास दोघांच्याही मनात असतो तुम्ही एक ध्यासाचा मापदंड ठरवलंय याच्यावरती ध्यास असलेला मोठा नट याच्या खाली ध्यास असलेला लहान नट तसं नाही आहे अजिबात नाहीये म्हणजे एक प्रचंड मोठा उद्योगपती त्याच्या घरात काम करणारा गडी आणि माझ्या घरात काम करणारा गडी हे गडीच तसं छोटी भूमिका करणार मोठी भूमिका करणार याच्यात फरक काही नाही याच्यामध्ये फरक कुठे आहे ना सर की मला हे काम करताना आनंद मिळतो मला इतर सगळ्या कामांबरोबर हे काम करता येतं मी सगळ्याला वेळ देतो मी ह्याला सुखी आणि परिपूर्ण नट म्हणतो मला नाही एकही भूमिकेवर ठसा निर्माण करत आला पस्तीस वर्ष काम करून असे अनेक नट आहेत ना आज तुमच्या नावावर एक बॅरिस्टरचा सणसणी ठसा आहे तुमच्या नावावरती अजून दोन चार नाटकांचा ठसा आहे तसा ठसा नाही काही लोकांच्या नावावरती ठीक आहे ना पण म्हणून त्यांचं काय वाईट चाललंय oh. काय वाईट आहे तुमचे लाख लोक सह्य घेत असतील त्यांची एकही माणूस सही घेत नसेल पण त्यांच्या घरच्यांच्यासाठी तो विक्रम गोखलेच आहे ना काय होतं की हा कुठेतरी आपण एक हे ठरवलं पाहिजे ही स्पर्धा काय होतं रॅट्रेस म्हणतात ना रॅट रेस आहे रॅट रेस आहे या रॅट रेस मी तुम्ही धावलं पाहिजे अहो त्या मध्ये धावून तुम्ही जिंकता तेव्हा कोण जिंकता तुम्ही रॅट म्हणूनच जिंकता तुम्ही सिंह म्हणून नाही जिंकत लांडगे तोडीची शर्यत आहे शेवटी तुम्ही लांडगेच तोडता तुम्ही हत्तीची शिकार नाही करत हा एकदा विचार केला पाहिजे तुमचं एक नाटक होतं त्याच्यामध्ये तुम्ही एक परदेशात नाही आणि अशी बॅग उचलता तर ती बॅग उचलताना आपण हलकी म्हणून जातो आणि कचकन अशीच असते असा तो एक झटका आहे दुसऱ्या सामनामध्ये तुम्ही अशी येतात ती बॅग उचलता पहिलीच एंट्री हा मला वाटतं इला परदेशावर नाही आणि कोणतरी पर्यंत तुम्ही बॅग उचलता ती आपण उचलायला जातो तेव्हा आपल्याला बॅगेचं वजन डोक्यात नसतं आणि आपण समजा पंचवीस किलो म्हणून उचलायला जातो ती बॅग जर आपल्याला कळलं पन्नास किलोची आहे तर काय झटका बसेल तर झटक्याचा अभिनय काय कोणी करेल पण तो पंचवीसचा पन्नास हा जो विचार डोक्यात आहे ना हा येणं हा फरक पडतो आणि हा फरक ज्यांना कळतो ना मला अशा नटांबद्दल किंवा असे विचार आले पाहिजेत असं मला वाटतं आणि ते विचार आले की तुम्ही थोडे छोट्या छोट्या गोष्टी असतात तो त्या छोट्या छोट्या गोष्टी मिळून आणि हे कुठून येतं तुम्ही वाचलं पाहिजे mm. काय होतं प्रत्येक गोष्ट काही मी अनुभवू शकत नाही पण कोणीतरी ती अनुभवलेली असते त्याच्या दृष्टीने तो जेव्हा त्याचं वर्णन करतो तेव्हा मला कुठेतरी ते ती, ती उद्युक्त करते पुढचा विचार करायला आणि त्यातनं कदाचित माझ्या हातनं काहीतरी चांगलं घडून जातं सो ह्याच्यासाठी वेळ पाहिजे हा तुम्हाला वेळ त्यागून पैशासाठी करायचं असेल ना मग एवढे पैसे मिळवा ना की तुमचं नग सुद्धा लोकांच्या दृष्टीस पडतं का नये काय होतं तुम्ही काळ लोकप्रिय होण्यासाठी मरमर मरता आणि लोकप्रिय झाले की काळे चष्मे घालून लोकांपासून लपता रात्री कसली लोका लोका हो। फारे फारे लो ही कसली लोकप्रियता शेवटी लोकप्रियता आणि काय म्हणतो आपण कीर्ती याच्यात फरक आहे म्हणजे फार एकाने फार सुंदर सांगितलं की मॅडोना ही लोकप्रियता आणि कीर्ती म्हणजे मदर तेरेसा बरोबर शेवटी कोण राहणार हे तुला जे तुझ्यातल्या नटाला जे वाचत आहे हे मी खूप महत्वाचं बोलतोय संजू आणि हे मलाही लक्षात ठेवलं पाहिजे की अशा तऱ्हेचं एक विवेचन करण्याची शक्ती आणि विवेचन जेव्हा तुमच्या मनामध्ये येत राहतं तेव्हा ते कागदावर उतरवणं कारण तू खूप महत्त्वाचं बोलतो आहेस तर असा कधी विचार आला आहे की की तुझ्याकडे जी लेखनशक्ती आहे त्याचा उपयोग करून हे मी सुद्धा केलं पाहिजे सुद्धा बरा लिहितो आणि विचारही बरा करतो कारण माझ्या दृष्टीने आत्ता मी फक्त एका कलावंताची मुलाखत घेत नाही आहे कलावंतामध्ये जागता असलेला एक बुद्धिमान प्रेक्षक त्यालाही मी बोलतो करते अशी माझी भावना है। तर का, वाटना आहे तर असं कधी लिहावंसं वाटतंय का वाटणार आहे की नाही आहे कुठेतरी डोक्यात त्या गोष्टीचा मला ना त्रास होतो चिडचिड होते की आता म्हण मराठी रंगभूमी एकशे पंच्याहत्तर वर्ष एकशे ऐंशी वर्ष दोनशे वर्षे हजार वर्ष एक नियमावली नाही काही कागदपत्र नाही कुठलं काही नाही ठेवलेलं पंचवीस वर्षापूर्वी एका माणसाने केलेला एक उत्तम प्रयोग त्याचं तुमच्याकडे काही नाही तोंडी सांगायचं तोंडी हा मोठा नट होता तो अरे काही पुरावा नाही काय नाही काय नाही काही नाही उगाच आपलं एक धाम 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 करत बसत बरं तुम्ही नाटकं का करता काय करता ते तुझं आहे तुझं भाषी नाटक चालतं लग्नाची बिडी नाटक चालतं अरे कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असलेल्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला असलेल्या श्यामच्या आयुष्याची गोष्ट आहे डॉक्टर कांचनच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे कधी म्हणजे काय शारदा कायद्याने लग्न केलं का काय पंचवीस एक वर्षात पन्नास पंचावन्न सत्तर या वर्षाचे कांचन फिरतायत अरे अत्यंत तरुण वयामध्ये दारूचं व्यसन लागलेला सुधाकर आम्ही बघितले ऐंशी वर्षाचे तळीराम अरे जर पिऊन माणूस ऐंशी वर्षे जगत असेल तर कोण म्हणेल दारू वाईट <laughs> आहे आणि त्या सुधारणा जर पासष्ट वर्षी दारूचं व्यसन लागतं का तर त्याला मूल नाही आता लग्न झाल्यानंतर बावीस्या वर्षी मूल होतं सेहेचाळीस वर्षे त्याला मूल झालं नाही लग्नानंतर okay. तो प्यायला थोडी तर मरू दे ना आपल्या <laughs> कर्माने त्याचा एक मेवडा त्याला सांगतो जो सत्तर वर्षाचा आहे मी आता बोटीनी इंग्लंडला जाणार अरे का मी बिए झालो एकोणीसा वर्षी माणूस बिए होतो तू एकावन्न वर्ष शिकून बी ए झाल्यानंतर आता तुला बोटीने पाठवलं मी काय काय कुठल्या तोंडाने पाठवू काय करत मग तुम्ही नाही मग ना त्या वयाचे लोक मिळत नाही बंद करा बंद करा काही काही गोष्टी नाही का बंद झाल्या ट्राम बंद झाली तशी ही नाटकं बंद करा तो एक वारसा 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 ना आता वडिलांनी वारशानी मुलाला काही दिलं आणि त्याच्यात जर मेख मारून ठेवली की आपल्या बायकोचा खून करून टाकलास तरच तुला माझी संपत्ती मिळेल तसं होतं ना ते वारसा <laughs> नका करू ती नाटकं नवीन नाटकं लिहा त्या मुलांना घ्या त्या मुलांबरोबर ह्या सगळ्याचा त्रास होतो ही दाम दांभिकता खोटे म्हणा बोर होतं सगळं वाढ चिडचिड चीड़ होती आय आय हंड्रेड पर्सेंट आय अग्री विथ यू याबद्दल पुन्हा आणून थोडंसं बोलणार आहोत त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत दुसरी बाजू या कार्यक्रमात गप्पा मारतोत आपण संजय मोने या अतिशय विचारी आणि जो आतून अस्वस्थ झालेला असा ले, लेखकही आहे दिग्दर्शक आहे नटही आहे अशा एका व्यक्तिमत्वाशी आपण गप्पा मारतो तू जर नट झाला नसतास तू आत्ता जो आहेस तो झाला नसतास किंवा तुला परिस्थितीने होऊ दिलं नसतं तर तू काय झाला काय होणं पसंत केलं असतं मी बुवा झालो असतो अच्छा बरं सांगायचं काय असतं बुवा झाल्यानंतर सांगायचं काय असतं हां थोडं एक कपड्यामध्ये मर्यादा येते एकच रंगाचे कपडे घालायला लागतात पण मी बघतो काय चक आश्रम असतात त्यांचे परत ते काय खाता पितात आपल्याला काय माहिती आहे नाही का आता आपण नट असतो नट अत्यंत आदर्शपणे वागतो असं लोकांना वाटतं आपण कुठं वागतो आदर्शपणे तसं तो बुवचंच असणार की आणि शांतता म्हणजे मी बुवा होणार मग मी इथे बसणार लोक येणार बुलढाण्यावरनं अकोल्यावरनं अमरावतीवरनं मी त्यांना सांगणार मनाची शांतता पाळा तब्येतीची शांतता पाळा मनातले विचार येऊ देऊ नका मनात विचार येऊ देऊ नका कसं एकदा माणूस मृत झाला कीच त्याच्या मनात विचार येत नाहीत मनात विचार काही ते झालं नसतं नाहीतर मी काय झालं असतं मी जंगलात गेलो असतो आणि जंगलामध्ये एक फॉरेस्ट रेंजर वगैरे अशी नोकरी गेली असती मग बघूया आपला मृत्यू कुठल्या आपण कुठल्या जनावरच्या ताटात येणार ते आपण नंतर ठरवू काहीतरी शेवटपर्यंत उपयोग होईल कंटाळा येतो ना हे आणि मला अस्वस्थ व्हायला होतं मग मी काय करतो मग मी लिहितो आणि म्हणून मग मी विनोदी लिहितो का आता आपलं तरी मनोरंजन व्हायला पाहिजे ते सगळ्यात मह अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे आता दुःखावर दुसरं काहीच करता येत नाही तर त्याच्यातून एक असा विनोद जो चार्ल्स शॅपलिनचा विनोद आपण ज्या करता मानतो त्याला की यापुढे दुःख करण्यासारखं आता आणखीन काय इतकी भयानक परिस्थिती आहे सगळीकडे सर्व क्षेत्रामध्ये आणि ना की होतं की या विश्वावर थुंकतो मी चिडून सगळ्या अशा कविता करून काय मला होत नाही त्यापेक्षा आपण आपलं विनोदी लिहावं आणि हल्ली मला काय वाटतं की तुमच्या काळातले नट आमच्यापेक्षा एक पिढी अभिनय हा तुमचा करून दाखवण्याचा व्यवसाय होता जो तुम्ही उत्तम केला हल्ली अभिनय हा बोलून दाखवण्याचा व्यवसाय होतो म्हणजे तुम्ही रोल करायचा आणि त्याच्यावर बोलायचं अहो मदर इंडियावरती कधीही त्या बिचारा पाहिणी एक इंटरव्ह्यू दिला नव्हता मी अशी साकारलीन तशी साकारलीन म्हणाल अशी सापडलीन तशी सापडली काय आहे भंगपकपणा काम करा एक ना एकदा तुम्ही केल्यानंतर जेव्हा त्याच्यावर बोलायची गरज भासते अर्थ तुमचं काम पूर्ण झालेलं नाही आता तुझ्यातला जो नवरा आहे बाप आहे मुलगा ह्या सर्व दृष्टींनी अगदी थोडक्यामध्ये तुला मी विचारतो की सुकन्या तू ही पोरगी तुझी यामध्ये ह्यांच्यासाठी वेळ कसा काय देतोस जेव्हा जमेल तसा देतोस असं मला दिसत आहे एकूण नाही बऱ्यापैकी देतो म्हणजे वेळ मी ठरवला आहे ते त्या बाबतीत वेळ द्यायचा भरपूर वेळ द्यायचा अच्छा हा तुझ्या या चित्रफितीमध्ये तू स्वयंपाक घरामध्ये सुद्धा वावरताना पाहिलं मी हो मला आवडतो मला स्वयंपाक करायला भयंकर आवडतो अच्छा अत्यंत आवडतो आणि मला म्हणजे मी जेव्हा कधी एकटा असतो घरामध्ये तेव्हा नुसतं असं पोळी भाजी असं नाही खात मी मी पोळी भाजी भात आमटी कोशिंबीर चटणी सगळं बनवतो आणि मग व्यवस्थित ताट सजवून असं शांतपणे जेवतो मला स्वयंपाक करायला भयंकर आवडतो त्यांनी ना शांत होतं मन म्हणजे आपल्याला ज्यांना ज्यांना कापून टाकावं असं वाटतं त्यांच्या बदल्यात आपण वेगवेगळ्या भाज्या कापू शकतो ज्यांना भाजून टाकावं असं वाटतं त्या बदल्यात आपण भाजून टाकू शकतो त्यांना तळून टाकावं असं वाटतं त्यांच्या बदल्यात आपण तळू टाकू शकतो ठेचू शकतो सगळं करू शकतो प्रेशर पॅन करून त्यांनाही करू शकतो म्हणून मला स्वयंपाक आवडतो माझ्या दृष्टीने ते माझ्या शत्रूंविरुद्ध चाललेलं युद्ध असतं व्हेरी गुड आज ज्या पद्धतीने मालिकांचं लेखन होतं मी मराठी ब ह्या भाषेबद्दल तर सोडच भाषा हा विषय सोडू नये कारण त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही पण जो विचार मांडला जातो लेखक म्हणून तुझा काय वाटतं तर काय त्याला म्हणजे लेखन कशाला म्हणावं या व्याख्येमध्ये काही ते असं मला वाटत नाही हां ठीक आहे Uh... दुसरं काय होतं माहिती ना आम्हाला आता म्हणजे कदाचित आमची पिढी आमची पिढी मी फार म्हटलं असं तर कदाचित काय म्हातारा झाला वगैरे पण काय होतं तुम्ही पंचवीस वर्षापूर्वीचा पेपर उघडा तुम्ही कधी मिळाला तर एकाच पेपरमध्ये मधुकर तोरणमोल डॉक्टर लागू दत्तापट सतीश दुभाशी विक्रम गोखले अरुण सरनाईक यशवंत दत्त बबन प्रभू आत्मारा भेंडे अशी नावं एका जाहिरातीत एका पानात दिसतात आता तुम्ही स्वतः विक्रम गोखले म्हणून बाजूला काढा स्वतःला आणि आजचा पाच वर्षापूर्वीचा पेपर काढा आणि तुम्ही तुलना करून तुम्हीच बघा काय वाटतं ते ते जे म्हणजे ह्याच्यात लोकप्रियता पैसा नाही आहे तो जो मनाला समाधान मिळण अरे हे सगळे लोक एका पानावर सोमवारपासून शनिवारपर्यंत हे लोक प्रयोग करणार हे जे आहे ना हे आता नाही मिळत याचं काय करत हा प्रश्न आहे काय होतं ना की अरे मग बरं असं आहे की आंबे दिवसेंदिवस चांगले निघतात चिकू निघतात क पेरू निघतात मिरच्या कोथिंबीर आलं निघतं मग नट का निघू येत चांगले तेवढीच शेतकरी तीच जमीन थोडी जास्तच सगळं टेक्नॉलॉजी आली तांत्रिकता सगळी आली ही पिकं चांगली निघतात मग नट का नाही चांगले निघत का तुम्ही असं म्हणणार आम्हाला तुम्ही आता म्हाताऱ्या दलात हेच नट आहेत पण नाही होते वाटत पूर्वी ना नाटकाच्या बसमधनं उतरल्यानंतर कळायचं नाही ड्रायव्हर कुठला आणि हिरो कुठला असं वाटतं आता पूर्वी कसं कळायचं हा नट आहे हा दिग्दर्शक आहे असे उतरायचे तेव्हा आता नाटकाची बस उतरली ना कळतच ना, उतर 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 नाही हिरो उतरला ड्रायव्हर उतरला का क्लिनर उतरला याचं काय करणार याचं माझ्यापुरतं उत्तर असं आहे की आमच्या पिढीने पुढे तेवढे शिकवलं नाही किंवा त्यांना मदत दिली नाही तुझ्या एकूणच अस्तित्वाचा समाजाकरता तुझ्या पद्धतीने फुलना फुलाची पाकळी म्हणून असेल किंवा वैचारिक असेल असा काही तुझा अंतर किंवा सहभाग आहे का सामाजिक भान ठेवून जे काही कार्य केलं जातं समाजाकरता की आपण काही देणं लागतो म्हणजे मी त्याचं इथे उच्चारण करणार नाही पण मी माझ्या पद्धतीने माझ्या लायकीनुसार मी त्या पद्धतीने तशी मदत करतो आर्थिक वैचारिक आणि सामाजिक तिन्ही प्रकाराने संजू हा तुझा एक सुसंस्कार आहे तुझ्या घरातल्यांचा तुझ्याकडून तुला मिळालेला की उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला कळता कामा नाही पण आज हे एवढ्या करताय की जेव्हा एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व जेव्हा सांगत, हे सांगतं तेव्हा लोकांना सुद्धा कळतं की नट हे नुसतेच पाकिटं भरून घरी जाणारे नसतात आणि दारू पिणारे नसतात फक्त नव्या गाड्या आणि बंगल्या तुम्ही पण करता मदत आम्हाला नंतर कळतं तेव्हा तुम्ही नाकारताच नाही केली म्हणून तुम्ही तरी कुठे तुम्ही तेच केलं ना डाव्या जो उर्जा त्याला कळू दिलं नाही नाही प्रथम मी करत होतो पण आता मी जाणीवपूर्वक हे लोकांना कळवतो की इफ यू लव्ह मी लव धीस पीपल ऑल्सो ॲज आय एम लव्हिंग दॅम तर म्हणून मला आवडेल ऐकायला किंवा तुझं केव्हा तरी लेखन करशील पण तुझं एवढं हे मला पुरेसं आहे कारण माझा तुझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे जसा आम्ही सर्व बाकीचे ज्येष्ठ तुझ्यापेक्षा वयाने कमी असलेले असे सर्व तुझ्यावर प्रेम करतो माझा विश्वास आहे की सामाजिक भान जाणीव लक्ष ठेवून तू काहीतरी काम करतोस तुझ्या खटकणाऱ्या गोष्टी तू आत्ता आम्हाला सांगितलंच आहे सगळ्या सा नवोदिताना तू ह्याच्यातून काय घेता येईल ते घेतील ज्यांना घेता येणारच नसेल म्हणजे फाटकीच असेल झोळी त्यांच्याबद्दल काय बोलावं तो एक पण एक मात्र नवीन जी मुलं आहेत हल्लीची ती आमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत कोणत्या दृष्टीने सर्व बाजूनी सर्व बाजूनी म्हणजे जरी मी म्हटलं की त्यांच्यातनं असा असा मोठा नट अजून निर्माण झालेला बघितला नाही 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 तरी त्यांना जाणीव आहे त्याची बरं त्याची उत्तरं त्याला मिळत नाही आहेत पण त्यांना प्रश्नच पडलेले नाहीत असं नाही आहेत आणि रंगभूमीवरची चित्रपटातली आणि मालिकांमधली तांत्रिकता ही ते जास्त सहजतेने आत्मसात करून त्याच्यावर हे करत आहेत ते की ज्या पद्धतीने चित्रपट निर्माण होतात आता त्याच्यामध्ये पुढे तो निर्माण झाल्यानंतर त्याच्यावरती जे काय होतं त्याच्यावर त्यांचा हा नसतो अंकुश नसतो कंट्रोल नसतो परंतु फार वेगळ्या प्रकारचे चित्रपट केले जातात हो हो एक आहे मात्र त्या चित्रपटावर ते बोलतात तेवढं त्यांनी ते बोलू नये तो चित्रपट करून लोकांचं पुढे मांडावं हो। कलाकृतीवरती बोलायला लागले की संपल ती कलाकृती उद्या सचिन तेंडुलकर असं नाही ना, ना सांगत मी असं केलं मग दोनशे दहा झाले असं केले दोनशे चौदा झाले असं केले आणि के मग शेवटी असं करून दोनशे एकेच्या वेळेस म्हणून झालो तुम्ही बघा कसे केले दोनशे एकेच्या संपलं ते झटपट प्रश्न नावाचा एक खेळ आहे तो आपण पटपटक खेळूया तुझं पहिलं व्यावसायिक नाटक कुठलं आणि कुठल्या थिएटरला झालं पहिला प्रयोग नऊ जून एकोणीसशे पंच्याऐंशी सविता दामोदर पर्यंत मराठी रंगभूमीवरचं पहिलं नाटक सीता स्वयंवर आनंद घन म्हणजे कोण लता मंगेशकर मिस्टर इंडिया या चित्रपटाचा नायक अनिल कपूर लेखन करावं असं का वाटतं जे वाटतं ते बोलावं वा। ज्या क्षणी वाटतं आपण बोलावं वा। त्या क्षणी कोणीच नसेल आणि मी बोलतो हे तिसऱ्या माणसाने बघितलं तर तुम्हाला वेडा मिळेल <laughs> हा वेड्यासारखा बोलतो त्यापेक्षा मी लिहिलेलं बरं मुंबई दूरदर्शनचे संचालक मुकेश शर्मा साहेब बरोबर तू सादर केलेली तुझी आवडती भूमिका किंवा आवडती भूमिका म्हणण्यापेक्षा ज्या भूमिकेत तुला असं वाटलं की इथे मी जरा तरी काही करू शकलो श्रीमंत नव्हतं नाटक केलं तुम्ही सुधीर भट त्याचा निर्माता होता विजय केंकरे दिग्दर्शक होता आणि त्यातली भूमिका त्यातली भूमिका मी त्या काही ज्या मी बरेच वेळेला असं केलं की के आधी कोणीतरी केलेल्याच भूमिका मला करायला मिळाल्या बरेच वेळेला आज तू या कार्यक्रमाकरता माझ्याकरता करता, करता, करता वेळ दिलास म्हणून दुसरी बाजू ह्या संपूर्ण कार्यक्रमाची जी आमची सगळी टीम आहे ती टीम आमचा निर्माता आणि मुकेश शर्मा ए जी दूरदर्शनचे संचालक या सगळ्यांच्यातर्फे मी तुझे आभार मानतो अजून एक गोष्ट तू करायचीस की तुझं या कार्यक्रमाबद्दल जे काही मत झालेलं आहे ते तू ह्या पुस्तकामध्ये इथे लिहायचंच आणि इथे मी तुझा फोटो लावणार आहे